गेल्या काही दिवसांपासून भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्यामध्ये काहीतरी भिनसलं असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत दोन हजार दहा साली या दोघांनी लग्न केलं असून त्यांना इझान नावाचा एक मुलगा आहे मात्र असं मानलं जात आहे की या जोडप्यांमधील अंतर वाढलं असून ते दोघे लवकरच विभक्त होणार आहेत सानिया आणि शोएबच्या लग्नाला आता बारा वर्ष पूर्ण झाली आहेत एप्रिल दोन हजार दहा मध्ये अतिशय वादग्रस्त प्रसंगामध्ये त्यांचं लग्न झालं होतं मात्र इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदाच या दोघांमध्ये काहीही टीक नसल्याच्या अफवांना उधाण आलं आहे काही दिवसांपूर्वी शोएब आणि सानिया यांनी एकत्रितपणे त्यांच्या मुलाचा वाढदिवस साजरा केला शोएबने यासंबंधीचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरती शेअर केले होते मात्र सानियाने यासंबंधी कोणतीही पोस्ट केली नाही मात्र सानियाने नुकत्याच केलेल्या पोस्टमुळे लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत शोएब आणि सानिया विभक्त होण्याच्या चर्चांना सानियाच्या नव्या इंस्टाग्राम स्टोरीने हवा दिली आहे सानिया मिर्झाने एक इंस्टा स्टोरी शेअर केली आहे यामध्ये तिने लिहिलंय तुटलेली हृदय कुठे जातात अल्लाला शोधण्यासाठी या पोस्टमुळे या दोघांचेही चाहते आता चिंतेत आहेत सानिया आणि शोएब मधील नाते बिघडण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही मात्र पाकिस्तानमधील काही मीडिया रिपोर्टर्समध्ये दिलेल्या माहितीनुसार शोएब मलिकने त्याच्या एका टीव्ही शो मध्ये सानियाची फसवणूक केल्याचा आरोप आहे हे जोडपे आता वेगळं झालं असून काही काळापासून ते वेगळं राहत असल्याचंही पाकिस्तानी मीडियाने म्हटलं आहे तथापि या दोघांनीही या गोष्टीबाबत कोणतंही वक्तव्य केलेलं नाही